विनाकारण सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न हे काही लोक करतात आणि त्याच्यामध्ये मग मनात येईल ती नावं घ्यायची आणि त्यातनं कुठेतरी राजकीय त्याला रंग द्यायचा हे योग्य नाही आहे. यासोबत त्यांनी कायदा सुव्यवस्थे या संदर्भात अशोक चव्हाणांवर पाळत आता त्या संदर्भात खरं म्हणजे जी काही माहिती घेतली आहे तर अशोक चव्हाणांनी जे सांगितलं आहे आणि माध्यमांमध्ये जे आलं आहे याच्यात बराच अंतर आहे, पण ठीक आहे, त्याच्या मी काही फार खोलात जाणार नाही. त्यानंतर संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी. आता खरं म्हणजे ज्यावेळेस ठाण्याच्या आयुक्तांनी आम्ही त्यांना सांगितलं की याची चौकशी करा, त्यावेळेस चौकशी करण्याकरता गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमच्या उपसंपादकांनी मला अशी माहिती दिलेली आहे की मी कुठल्या तरी कार्यक्रमाला जाणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये कोणीतरी माझ्यावर शाई फेकणार आहे आणि त्याच्यामुळे मी हे स्टेटमेंट केलं आहे. त्यांनी मला सांगितलं, त्याच्या आधारावर हे केलेलं स्टेटमेंट आहे, अशा प्रकारचं त्यांनी जबाब दिलेला आहे. तथापि त्यांना जी काही सुरक्षा आहे त्याचा आढावा घ्यायला आम्ही सांगितलेलं आहे. अजून काही थ्रेट परसेप्शन आहे का, ते थ्रेट परसेप्शन पाहायला सांगितलं आहे. पण मला असं वाटतं की कधीकधी विनाकारण सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न हे काही लोक करतात आणि त्याच्यामध्ये मग मनात येईल ती नावं घ्यायची आणि त्यातनं कुठेतरी राजकीय त्याला रंग द्यायचा हे योग्य नाही आहे. किंवा आदित्य ठाकरेंवर हल्ल्याचा प्रयत्न, आता त्याही संदर्भात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्या ठिकाणी काय घडलेलं आहे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. जितेंद्र आव्हाड यांना अंडरवर्ल्डकडनं मारण्याची धमकी म्हणून सांगितलं, या सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. काय चाललेलं आहे हे पूर्ण माहिती आहे. कुठेतरी असं आहे की विरोधी पक्षाच्या प्रत्येक नेत्याची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे, आम्ही त्यातनं मागे हटणार नाही. पण नरेटिव्ह तयार करण्याच्या प्रयत्नात जर चुकीची माहिती देण्यात येत असेल किंवा अतिरंजित माहिती देण्यात येत असेल तर त्याही संदर्भात मला असं वाटतं की कुठेतरी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता अजितदादांना सी एम साहेब आणि मी हे पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेलो हे फार पोटात दुखलेलं दिसत आहे.